Hi students, I am Shekhar Mande. Welcome once again my YouTube channel. In previous video, we had seen the chapter number 2, Pythagoras theorem. Now in this video, we are going to learn problem set 2, that is problem set of chapter number 2, Pythagoras theorem. But जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. पण इथे काय लागतं, क्वेश्चन नंबर 1 काय, सम क्वेश्चन नंबर 1 हा काय दिलेला आपल्याला, एम सी क्यूचा दिलेला आहे. सम क्वेश्चन्स अँड देअर अल्टरनेटिव्ह आन्सर्स आर गिवन, सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह. म्हणजेच काय, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आहेत, अल्टरनेटिव्ह दिलेले, त्याच्यातून एक अल्टरनेटिव्ह काय करायचं आपल्याला, सिलेक्ट करायचं. आउट ऑफ द फर्स्ट क्वेश्चन बघा, आउट ऑफ द फॉलोइंग विच इज पायथागोरियन ट्रिपलेट. पायथागोरियन ट्रिपलेटमध्ये बघितलं आपण की तीन नंबर्स ज्याच्यामध्ये एका नंबरचा स्क्वेअर करेल, स्क्वेअर ऑफ वन नंबर इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ अदर टू. मग इथे बघा, आता 1, 5 आणि 10, वनचा स्क्वेअर 1, फाईव्हचा स्क्वेअर 25, 1 + 25 = 26, 26 आणि ह्या 10चा स्क्वेअर काय 100, म्हणजे 26 इज नॉट इक्वल टू 100. 3, 4, 5 मध्ये बघा, आता वेल नोन तुम्ही पायथागोरियन ट्रिपलेट्स बरेच काय करायचे, लर्न करायचे, म्हणजे आपलं हे होईल 3, 4, 5, 3 चा स्क्वेअर 9 + 4 = 16, 9 + 16 = 25 आणि 5 चा स्क्वेअर = 25, म्हणजे हा काय पायथागोरियन ट्रिपलेट आहे, हे असण्याची शक्यता नाही, हे पण नाही, बरोबर. म्हणजेच काय, पायथागोरियन ट्रिपलेट सर्व एका ठिकाणी लिहा, यादी करा. आपण पायथागोरियन ट्रिपलेट कसे फाइंड आउट करायचे, ते ए बी दोन नंबर घेऊन आपण ते काय केलेले, बघितलेले. तुम्ही जास्तीत जास्त पायथागोरियन ट्रिपलेट बनवा, लिहून काढा, यादी बनवा, जी लिस्ट तुम्हाला काय करणार आहे, फॉर एवर तुम्ही जोपर्यंत मॅथेमॅटिक्सशी रिलेटेड आहे त्या ठिकाणी तुम्हाला काय करणार आहे, त्याची आवश्यकता पडणार. मग काय लागतं आपला जो बी 3, 4, 5, नुसतं बी ऑप्शन लिहिलं तरी चालेल, पण ठीक आहे आपण आन्सर लिहू, बी 3, 4, 5 इज द राईट चॉईस. सेकंड बघा, इन अ राईट अँगल ट्रायंगल इफ सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ द साइड्स मेकिंग राईट अँगल इज 169, देन व्हॉट इज द लेंथ ऑफ द हायपोटेन्यूस. काय दिलं आपल्याला, की ज्या दोन साईड्स आहेत, सपोज ए बी सी, ह्या दोन ज्या साईड्स आहे, ह्या दोन साईड्सच्या साईड्स मेकिंग राईट अँगल, त्यांचा स्क्वेअर, सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ द साईड्स मेकिंग राईट अँगल इज 169, देन व्हॉट इज द लेंथ ऑफ द हायपोटेन्यूस. वी हॅव गिवन अँगल इज ट्रायंगल इज राईट अँगल ट्रायंगल, सो 169 काय लागतं, याचा रूट म्हणजे किती, 13 हे करेल आन्सर आहे, बी 13 इज द राईट चॉईस. बघा थर्ड, बघा आता थर्ड एम सी क्यू काय, मल्टिपल चॉईस क्वेश्चन, बहुपर्यायी प्रश्न काय, तिसरा, आउट ऑफ द डेट्स गिवन बिलो विच डेट कन्स्टिट्यूट अ पायथागोरियन ट्रिपलेट. काय दिलं आहे, 15 August 17, 16 August 3 May 17 and 4 September 15, राईट, हे दिलेलं आपलं आता 15, 8, 17. आता बघा इथे 15, 8 आणि हे तीन नंबर दिसत आहे ना, तीन ह्याच्यापैकी कोणता पायथागोरियन ट्रिपलेट आहे, म्हणजेच काय एकाचा स्क्वेअर काय पाहिजे, स्क्वेअर ऑफ लार्जेस्ट इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ अदर टू स्मॉलेस्ट, राईट. 15, 8, 17 काय लागत, 15चा स्क्वेअर = 225, 8चा स्क्वेअर = 64, 225 + 64 किती, 289, हा कोणाचा स्क्वेअर आहे, 17चा, म्हणजे फर्स्ट जे फर्स्ट चॉईस हेच काय आपलं राईट चॉईस आहे, म्हणून काय इथे आपण हे 15, 8, 17 इज द आन्सर. बाकी तुम्ही चेक करू शकता, येणारच नाही, फक्त काय 15, 8, 17, कारण काय 15, 8, 17 हा काय पायथागोरियन ट्रिपलेट आहे, याच्यासाठी पायथागोरियन ट्रिपलेट तुमचे लक्षात ठेवणं, लर्न करणं अत्यंत आवश्यक आहे. आता ही ए बी सी आर साइड्स ऑफ अ ट्रायंगल अँड ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू सी स्क्वेअर. काय दिलं आपल्याला, ए बी ए प्लस एच्या अपोजिट ए बी आणि काय सी. काय दिलं आता, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू सी स्क्वेअर, नेम द टाईप ऑफ ट्रायंगल. काय येईल मग, कोणता येईल सांगा बरं, प्रत्येकाला येणार आहे हे काय, पायथागोरियन ट्रिपलेटनुसार बाय कॉनव्हर्स ऑफ पायथागोरस थेरम, बरोबर. काय होतं आपल्याला, इट इज अ राईट अँगल ट्रायंगल,
skylmax C, right angled triangle, right? त्याच्यानंतर बघा लास्ट वन, आपलं लास्ट मीन्स फिफ्थ वन, फिफ्थ वन काय बघा याच्यात, फाइंड द पेरिमीटर ऑफ ए स्क्वेअर, म्हणजे चांगलं दिसेल तुम्हाला. फाइंड पेरिमीटर ऑफ ए स्क्वेअर इफ इट्स डायगोनल इज 10√2 सेंटीमीटर. काय रिलेशन आहे याच्यामध्ये साईड्स आणि डायगोनल, 10√2 दिलं आपल्याला, काय काय रिलेशन आहे याच्यामध्ये, साईड ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू काय, 1/√2 इंटू डायगोनल, और डायगोनल इज इक्वल टू √2 इंटू साईड. सो 1/√2 इंटू किती आपलं डायगोनल, 10√2, √2 कॅन्सल, 10 सेंटीमीटर किती येईल मग आता. पेरिमीटर मीन्स सम ऑफ ऑल साईड्स, और 4 टाईम्स स्क्वेअरसाठी काय, 4 टाईम्स साईड, म्हणजेच किती येईल, 4 × 10 म्हणजे 40 सेंटीमीटर. किती येईल, 4 × साईड, 4 × 10 म्हणजे 40 सेंटीमीटर. सो डी इज द राईट चॉईस, 40 सेंटीमीटर. ओके, आता नेक्स्ट एम सी क्यू काय, अल्टिट्यूड्स ऑन द हायपोटेन्यूस ऑफ अ राईट अँगल ट्रायंगल डिवाइड्स इट इन टू टू पार्ट्स ऑफ लेंथ 4 सेंटीमीटर अँड 9 सेंटीमीटर. फाइंड द लेंथ ऑफ द अल्टिट्यूड. काय दिलं आता बा, आपण जॉमेट्रिक मीनचा थेरम बघितलेला आहे. इथं काय म्हणतो तो, की ह्या राईट अँगल ट्रायंगलच्या हायपोटेन्यूसवर काय केलं, परपेंडिक्युलर टाकलं, तर काय तो कोणत्या पार्टमध्ये डिवाइड करतो, एक 4 आणि एक काय 9. मग काय लागलं आपल्याला, हा जो आहे याचा स्क्वेअर काय, समजा ए बी सी डी, बी डी स्क्वेअर बरोबर काय, बी डी स्क्वेअर इज इक्वल टू ए डी इंटू डी सी, 4 × 9 किती येईल, 36, आणि 36 स्क्वेअर रूट काय, 6, म्हणून काय आपलं तो सी 6 सेंटीमीटर. हे का आपलं राईट चॉईस आहे. त्याच्यानंतर बघा, हाईट अँड बेस ऑफ ए राईट अँगल ट्रायंगल आर 24 सेंटीमीटर अँड 18 सेंटीमीटर. फाइंड द लेंथ ऑफ इट्स हायपोटेन्यूस. आता बघा इथे काय करता येईल आपल्याला, राईट अँगल ट्रायंगलचे आपल्याला काय दिलं आहे, हाईट आणि बेस, म्हणजे दॅट इज साईड ऑफ राईट अँगल दिलेलं आहे. बरं, किती दिलेलं आहे, 24 आणि 18. काय फाईंड करायचं आपल्याला, लेंथ ऑफ हायपोटेन्यूस, हायपोटेन्यूस फाईंड करायचं आहे. मग काय राहतं, ए बी सी, ए सी स्क्वेअर इज इक्वल टू काय, 24 स्क्वेअर प्लस 18 स्क्वेअर, 576 प्लस 324 स्क्वेअर. लर्न असणं आवश्यक आहे, जे तुमचं काय करणार आहे, स्पीड वाढवणार आहे आणि ॲक्युरेसी वाढणार आहे. बरं, कारण तुम्ही कॅल्क्युलेशन कराल घाई गडबडीत, ते चुकण्याची शक्यता आहे. बरं, म्हणून हे स्क्वेअर लर्न करणं अत्यंत आवश्यक आहे. किती आहे दादा, 900, ए सी स्क्वेअर इज 900, देअरफॉर ए सी इज इक्वल टू काय, 30. सो हायपोटेन्यूस इज 30 सेंटीमीटर, बी 30 सेंटीमीटर इज द राईट चॉईस. नेक्स्ट बघा, इन ट्रायंगल ए बी सी, ए बी 6√3 सेंटीमीटर, ए सी इज 12 सेंटीमीटर, बी सी इज 6 सेंटीमीटर. फाइंड द मेजर ऑफ अँगल ए. बघा फिगर काढू, फिगर काढण्याशिवाय आपल्याला नाही. काय काय दिलं आपल्याला, ए सी 12 सेंटीमीटर, लार्जेस्ट साईड कोणती, याच्यात 6√3 म्हणजे काय, 1.73, म्हणजे हे जवळजवळ 12 आतच येणार आहे, हा 12 सेंटीमीटर लार्जेस्ट. हा काय राहील, ही साईड काय, 12, ही मोठी साईड राहील 12 सेंटीमीटर. त्याच्यानंतर म्हणजे ए बी सी, त्यानंतर बी सी किती, 6 सेंटीमीटर, आणि ए बी किती दिलं आहे, 6√3 सेंटीमीटर. बरं, आता बघा ए सी आणि बी सी काय रिलेशन आहे, ए सी आणि बी सीचं, बी सी बघा 6 आहे आणि ए सी काय, 12 आहे, म्हणजे बी सी हाफ ऑफ ए सी, बी सी इज इक्वल टू काय, हाफ ऑफ ए सी, बी सी इज हाफ ऑफ ए सी, मीन्स बाय कन्वर्स ऑफ 30 60 90 ट्रायंगल, अँगल ए इज 30 डिग्री. कारण काय, द इन राईट अँगल ट्रायंगल, इफ अँगल्स आर 30 60 अँड 90,
then the side opposite to 30 degree is half of the hypotenuse. Here 6 cm is half of this side, that is again this side also root 3 by 2 times 12. 6 root 3 pan ka sai root 3 by 2 into 12 2 6 ja right manjes kai lite angle ha konta triangle zala 30 60 90 ani angle a kiti 30 degree. So here a 30 degree is the right choice. Okay, now we will see question number 2. Solve the following examples. आता काय करायचं, आपण पहिल्यांदा एम सी क्यूज बघितलं होतं, आता आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह लिहायचं आहे. पहिले काय ऑब्जेक्टिव्ह होते, जस्ट आपल्याला ऑप्शन लिहायचं होतं. फाईंड द हाईट, बा इथं मी क्वेश्चन नंबर 1, 2, 3 डिसेंडिंग ऑर्डरमध्ये लिहिलं. फर्स्ट बा, फाईंड द हाईट ऑफ अन इक्विलॅटरल ट्रँगल हॅविंग साईड 2a. आता आपल्याला काय करायचं, फाईंड बा A, B, C is equilateral triangle. All sides are equal. आपल्याला हाईट फाईंड करायची, ए डी फाईंड करायची. ह्या सर्व साईड्स किती, 2A, 2A आणि 2A. मग बा आता कसं सॉल्व करता येईल. हा राईट इक्विलॅटरल ट्रँगल्स मीन्स ऑल अँगल्स आर इक्वल, इच ऑफ इच वन ऑफ किती 60 डिग्री. प्रत्येक अँगल किती राहील 60 डिग्री, 60 90, तर हा रिमेनिंग किती राहील 30. बरोबर, मग 30 राहील तर काय होईल, आपल्याला हा जो अँगल आहे 30 हा 60 अपोजिट, ए डी काय येईल साईड अपोजिट टू 60 डिग्री. ट्रँगल ए डी बी इज 30 60 90 ट्रँगल, अँड सो ए डी इज रूट 3/2 हायपोटेनियस. बरोबर, समजते ना, परत सांगतो, मोठा घेतो ट्रँगल ए बी सी, ऑल साईड्स आर इक्वल 2A 2A अँड 2A. बरोबर, आता आपल्याला काय करायचं, इक्विलॅटरल ट्रँगल ए बी सी इज इक्विलॅटरल ट्रँगल, इच साईड इज 2A, सो अँड वी नो दॅट इच अँगल ऑफ इक्विलॅटरल ट्रँगल इज 60 डिग्री. प्रत्येक अँगल काय राहील 60 डिग्रीचा. मग आता कन्सिडर ट्रँगल ए डी बी, हा 60 90, तर हा काय राहील छोटा 30. सो दिस इज 30 60 90 ट्रँगल, अँड देअर फोर ए डी इज द साईड अपोजिट टू 60 डिग्री. ए डी बरोबर किती, रूट 3/2 हायपोटेनियस 2A, 2 गेट्स कॅन्सल, सो दिस इज रूट ए. ए डी बरोबर काय होतं आपल्याला रूट ए, रूट 3A. राईट, व्यवस्थित लिहू आपण आता. लेट ट्रँगल ए बी सी इज अन इक्विलॅटरल ट्रँगल. सेगमेंट ए डी परपेंडिक्युलर टू साइड बी सी, ए बी इज इक्वल टू बी सी इज इक्वल टू ए सी इज इक्वल टू 2A गिवन. हाँ, नाउ इन ट्रायंगल ए डी बी काय फाइंड करायचं, आपल्याला ए डी फाइंड करायचं आहे. इन ट्रायंगल ए डी बी अँगल बी, अँगल ए डी बी इज इक्वल टू 90 डिग्री, अँगल ए बी डी इज इक्वल टू 60 डिग्री. देअरफोर ट्रायंगल ए डी बी इज 30 60 90 ट्रायंगल, अँड देअरफोर काय होतं आपल्याला, ए डी इज रूट 3/2 ए बी. किती हा हायपोटेनियस राहील. बरोबर, मग काय ए डी ए बी किती आपलं, तो ए बी बी सी आणि ए सी 2A, सो 2 गेट कॅन्सल, देअरफोर हाईट इज इक्वल टू रूट 3A. ओके, नेक्स्ट बघा, आता सेकंड बघा, टू साईड्स क्वेश्चन नंबर 2 पण हे सर्व एक्झाम्पल्स कराव, टेक्स्टबुक पेन आणि नोटबुक
हे सर्व एकत्र घ्या आणि माझ्याबरोबर गणित सोडवता येईल. नुसतं व्हिडिओ पाहिल्याने मॅथमॅटिक्स येणार नाही. डू साइड 7 सेंटीमीटर, 24 सेंटीमीटर, 25 सेंटीमीटर, फॉर्म अ राईट अँगल ट्रायंगल, गिव रीजन. मग काय लागतं? साइड्स ऑफ ट्रायंगल आर 7 सेंटीमीटर, 24 सेंटीमीटर अँड 25 सेंटीमीटर. देअरफोर 25चा स्क्वेअर किती येईल? 625. अँड 7 स्क्वेअर प्लस 24 स्क्वेअर, 49 प्लस 576 किती येईल? 625. सो फ्रॉम 1 अँड 2, 1 आणि 2 वरून काय भेटेल तुम्हाला? फ्रॉम 1 अँड 2, 25 स्क्वेअर इज इक्वल टू 7 स्क्वेअर प्लस 24 स्क्वेअर. सो स्क्वेअर ऑफ वन साईड इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ अदर टू साईड्स. काय मग? देअरफोर बाय कन्वर्स ऑफ पायथागोरस थेरम. काय गिवन? साइड्स फॉर्म अ राइट एंगल ट्रायंगल, इजंट इट? आता थर्ड एग्जांपल काय? फाइंड द लेंथ ऑफ ए डायगोनल ऑफ ए रेक्टेंगल हैविंग साइड्स 11 सेंटीमीटर एंड 60 सेंटीमीटर. अथवा इथं आपण एक रेक्टेंगल काढून घेऊ, ए बी सी अँड डी. ए बी किती? 11 सेंटीमीटर. हा काय? 60 सेंटीमीटर. हीच अँगल ऑफ रेक्टेंगल इज राईट अँगल. सो अँगल ए बी सी इज ऑल्सो राईट अँगल. लेट क्वाड्रिलेटरल ए बी सी डी. इथं काय दाखवायचं आपलं? फाइंड द लेंथ ऑफ ए डायगोनल ऑफ रेक्टेंगल हॅविंग साइड्स 11 सेंटीमीटर अँड 60 सेंटीमीटर. डायगोनल्स काढायचे आपल्याला, दोन्ही काढू शकतो आपण, बरोबर? पण एक डायगोनल्स ऑफ रेक्टेंगल आर कॉन्ग्रुएंट. सो फर्स्ट फाइंड आउट ए सी अँड राईट, ए सी अँड बी डी आर सेम. लेट क्वाड्रिलेटरल ए बी सी डी इज ए रेक्टेंगल. ए बी इज इक्वल टू 11 सेंटीमीटर, बी सी इज इक्वल टू 60 सेंटीमीटर. काय फाइंड करायचं आपलं? ए सी इज इक्वल टू बी डी. इन ट्रायंगल ए बी सी, अँगल ए बी सी इज इक्वल टू 90 डिग्री. देअरफोर बाय पायथागोरस थेरम ए सी स्क्वेअर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर, 11 स्क्वेअर प्लस 60 स्क्वेअर. ए सी स्क्वेअर इज इक्वल टू 121, 3721. आता कोणाचा स्क्वेअर बघा? हा 60चा स्क्वेअर काय माहिती आपल्याला? 60चा स्क्वेअर काय? 3600. 65चा स्क्वेअर, 5चा स्क्वेअर 25, याच्या नेक्स्ट नंबर काय? 6 7 6 7 42. मग हा जो नंबर आहे त्याच्यापेक्षा लहान आहे, म्हणजे याचा अर्थ काय? आता युनिट प्लेसवर 1 असण्याची शक्यता कोणती आहे? की 61 वरच आहे. काय? 61चा स्क्वेअर पॉसिबल आहे. कारण काय? 1 1चा स्क्वेअर काय असतो? 1. इथं युनिट प्लेसवर 1 आहे. आपण जस्ट पाहू, 1 इंटू 1 1, 61, 6 1 6 6 6 36, 1 2 1, 3721. Therefore, AC square is equal to 61 square and therefore AC is equal to 61 and therefore length of diagonal AC is equal to BD 61 centimeter. आता question 2 मधला बघा, fourth one. फाइंड द लेंथ ऑफ हायपोटेनस ऑफ राईट अँगल ट्रायंगल इफ रिमेनिंग साइड्स आर 9 सेंटीमीटर अँड 12 सेंटीमीटर. मग काय बघा? जस्ट आपण काय करू, एक ट्रायंगलच घेऊन घेऊ. ए बी सी, ए बी 9 सेंटीमीटर, बी सी 12 सेंटीमीटर टू फाइंड ए सी.
plate in triangle ABC, angle ABC is equal to 90 degree, AB is equal to 9 centimeter, BC is equal to 12 centimeter, therefore by Pythagoras theorem, AC square is equal to AB square plus BC square, 9 square plus 12 square, 81 plus 144, kitin 5, 8 plus 4, 12, 1 carry, and therefore AC is equal to 15, right? कौन सा स्क्वेर है, 15 चा स्क्वेर 225 है, एंड देयरफॉर काय विचारले जात आपल्याला, द लेंथ ऑफ हायपोटेन्यूस, देयरफॉर हायपोटेन्यूस इज इक्वल टू 15 सेंटीमीटर, युनिट द्यायचं आहे, युनिट दिलेलं आहे आपल्याला सेंटीमीटर, सो डू द युनिट 15 सेंटीमीटर. नेक्स्ट बघा, ही जी एक्झाम्पल्स आहे पण करायचे मुळात चॅप्टर नंबर जो सेकंड आहे पायथागोरस थेरम ही जी फार इंटरेस्टिंग आहे. अ साईड ऑफ एन आयसोस्केलस राईट अँगल ट्रायंगल इज एक्स, फाइंड इट्स हायपोटेन्यूस. नेक्स्ट क्वेश्चन बघा, अ साईड ऑफ एन आयसोस्केलस राईट अँगल ट्रायंगल इज एक्स, फाइंड इट्स हायपोटेन्यूस. आयसोस्केलस राईट अँगल ट्रायंगल मीन्स टू साईड्स आर इक्वल, त्या किती दिले आपल्याला स्पेशली एक्स, आणि आपल्याला काय फाइंड करायचं आहे हायपोटेन्यूस ए सी. लेट इन ट्रायंगल ए बी सी, अँगल ए बी सी इज इक्वल टू 90 डिग्री, ए बी इज इक्वल टू बी सी इज इक्वल टू एक्स, देअरफोर बाय पायथागोरस थेरम ए सी स्क्वेअर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर, एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर, ए सी स्क्वेअर इज इक्वल टू 2x स्क्वेअर, टेकिंग स्क्वेअर रूट, काय मग ए सी रूट टूचं रूट स्क्वेअर रूट काय रूट टू, एक्स स्क्वेअरचं एक्स, देअरफोर हायपोटेनियस इज इक्वल टू काय रूट टू एक्स. पहा साईड कधी 10 असेल तर काय असतं आपलं 10 रूट टू, 5 असेल तर 5 रूट टू. एम सी क्यूज वगैरे विचारलं तर लक्षात ठेवा काय की जर ट्रायंगल आयसोस केलंच असेल तर त्याचा हायपोटेनस काय होतो रूट टू टाईम्स साईड, राईट. त्याच्यानंतर बघा थर्ड वन आपला लास्ट वन 6-1, बघा इंटरेस्टिंग आहे. इन ट्रायंगल पी क्यू आर, पी क्यू इज रूट 8, क्यू आर इज रूट 5, पी आर इज रूट 3, दिस ट्रायंगल पी क्यू आर इज अ राईट अँगल ट्रायंगल, इफ यस वाय अँगल इज विच अँगल इज ऑफ 90 डिग्री. मग आता बघा पी क्यू आरमध्ये काय दिलं आपल्याला, लार्जेस्ट साईड कोणती आहे आपल्याजवळ, रूट 8 पी क्यू आर 5 रूट 3. जस्ट आपण एक रफ फिगर काढू शकतो लार्जेस्ट साईड. आधी आपण जज करू की हा राईट अँगल ट्रायंगल आहे का, काय आपलं एका साईडचा स्क्वेअर स्क्वेअर सम ऑफ आपलं स्क्वेअर ऑफ वन साईड इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ अदर टू साईड्स, देन दॅट ट्रायंगल इज अ राईट अँगल ट्रायंगल बाय कन्वर्स ऑफ पायथागोरस. हो आपण आता येथील पी क्यू रूट 8, क्यू आर रूट 5, पी आर रूट 3. नाव पी क्यू इज पी क्यू स्क्वेअर रूट 8 स्क्वेअर दॅट इज 8, अँड क्यू आर स्क्वेअर प्लस पी आर स्क्वेअर रूट 5 स्क्वेअर प्लस रूट 3 स्क्वेअर
5 plus 3, 8. Therefore, by 1 and 2, kailata PQ square is equal to PR square plus QR square, and therefore by converse of Pythagoras theorem, triangle PQR is a right angled triangle. अथवा PR का है, PQ का है. Now PQ is a hypotenuse and therefore angle R is a right angle is of 90 degree. Right angle means is of 90 degree. Okay. आपण क्वेश्चन नंबर 2 कंप्लीट केला, तर क्वेश्चन नंबर 3 बघा. सेपरेट इन ट्रायंगल आर एस टी अँगल एस इज 90 डिग्री, अँगल टी इज 30 डिग्री, आर टी इज 12 सेंटीमीटर, देन फाइंड आर एस अँड एस टी. पहिलं काम काय आपलं फिगर काढणं. काय दिलं आपलं आता फिगर काढून काय करायचं आपल्याला, नंबर्स लिहायचे फिगरवर, इन्फॉर्मेशन दिली ती फिगरवर लिहायची. आर एस 90 डिग्री, राईट, अँगल टी 30 डिग्री, आर टी 12, आणि काय फाईन करायचं आपल्याला, आर एस अँड एस टी. सिम्पल एकदम. इन ट्रायंगल आर एस टी अँगल आर एस टी 90 डिग्री, अँगल आर टी एस 30 डिग्री, एका लेटरने लिहिलं तरी चालेल. देअरफोर अँगल आर इज इक्वल टू 60 डिग्री, ट्रायंगल सम प्रॉपर्टी. काय ट्रायंगल सम प्रॉपर्टी काय, मेजर ऑफ अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180, 90 प्लस 30 60, आपलं 120, 90 प्लस 30 120, रिमेनिंग काय 60 डिग्री. देअरफोर ट्रायंगल आर एस टी इज 30 60 90 ट्रायंगल. आता काय 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 फाईंड करायचं आपल्याला, आर एस, आर एस काय, आर एस इज इक्वल टू 1/2 आर टी साइड अपोजिट टू 30 डिग्री. सो 1/2 आर टी किती, 12. सो आर एस किती, 6 सेंटीमीटर. त्याच्यानंतर बघा एस टी, एस टी काय आता, हा किती अँगल, 60 डिग्री, अँड एस टी इज इक्वल टू रूट 3/2 आर टी साइड अपोजिट टू 60 डिग्री. देअरफोर एस टी इज इक्वल टू रूट 3/2 आर टी किती, 12. 6√3 एस टी इज इक्वल टू 6√3 सेंटीमीटर, राईट. अथवा नेक्स्ट वन क्वेश्चन नंबर 4 बघू आपण. मागचा कोणता होता, 30 60 90 ट्रायंगलचा होता, सिंपल होता. लक्ष ठेवा, याच्यावर एक्झाम्पल विचारलं जाऊ शकतं 30 60 90 वर. फाइंड द डायगोनल ऑफ अ रेक्टेंगल हुज लेंथ इज 16 सेंटीमीटर अँड एरिया इज 192 स्क्वेअर सेंटीमीटर. काय बघा आता, ए बी सी डी, ए सी इज डायगोनल, फाइंड द डायगोनल, सॉरी फाइंड द डायगोनल ऑफ अ रेक्टेंगल हुज लेंथ, लेंथ काय दिली आपल्याला, 16 सेंटीमीटर, बरोबर, अँड एरिया इज 192 स्क्वेअर सेंटीमीटर. मग आधी काय करावं, आपल्याला ए बी फाईंड करावं लागेल, बरोबर, ए बी म्हणजे ब्रेथ फाईंड करावं लागेल.
लेंथ दिलेली आहे म्हणजे ही ए बी येईल आणि नंतर याच्यावरून काय करायचं आपल्याला बाय युझिंग पायथागोरस वी हॅव टू फाईंड ए सी मग आता बघा कसं येईल लेट क्वाड्रिलेटरल ए बी सी डी इज ए रेक्टँगल बी सी इज इक्वल टू 16 सेंटीमीटर ए बी फाईंड करायचं आहे बरं आता एरिया ऑफ क्वाड्रिलेटरल ए बी सी डी किती दिलेलं आहे आपल्याला 192 स्क्वेअर सेंटीमीटर म्हणजेच काय लेंथ इनटू ब्रेथ 192 लेंथ काय बी सी ब्रेथ किती घेऊ आपण ए बी राईट एल इनटू बी घ्या स्मॉल एल इनटू बी बी सी किती आपल्या 192 सो ए बी इज इक्वल टू 192/16 16 2 राहिले ए बी इज इक्वल टू 12 सेंटीमीटर युनिट इज गिवन सेंटीमीटर नाउ इन ट्रायंगल ए बी सी अँगल ए बी सी इज काय 90 degrees therefore by पायथागोरस थेरम आपण यापूर्वी एक्झाम्पल पाहिलेले डायगोनल काढण्याचे 12 सेंटीमीटर सो ए सी स्क्वेअर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर 12 स्क्वेअर प्लस 16 स्क्वेअर 144 प्लस 256 दॅट इज 400 अँड देअरफोर ए सी इज इक्वल टू 20 अँड देअरफोर डायगोनल्स काय राहतात रेक्टँगलचे कॉंग्रुएंट ए सी अँड बी डी इज इक्वल टू 20 सेंटीमीटर ओके पण नेक्स्ट क्वेश्चन काय क्वेश्चन नंबर 5 स्टार मार्क बघा फाइंड द लेंथ ऑफ द साइड अँड पेरिमीटर ऑफ अन इक्विलॅटरल ट्रँगल हुज हाईट इज √3 cm आता ट्रँगल काय दिलं आपल्याला इक्विलॅटरल ट्रँगल मग एम सी क्यूजमध्ये आपण काय काढलं होतं हाईट काढली होती याच्यात काय दिली आपल्याला हाईट दिलेली ए बी सी हाईट इज गिवन √3 अँड व्हॉट यू हॅव टू फाईंड काय फाईंड करायचं आपल्याला त्याची साईड फाईंड करायची आहे त्याच्यानंतर पेरिमीटर फाईंड करायचं बरं फाईंड द लेंथ ऑफ साईड लेट ट्रायंगल ए बी सी इज अन इक्विलॅटरल ट्रायंगल सेगमेंट ए डी परपेंडिक्युलर टू साईड बी सी ए डी इज इक्वल टू ए डी इज इक्वल टू √3 cm नाउ इन ट्रायंगल ए बी डी अँगल ए डी बी इज इक्वल टू 90 degrees हा किती राहील बी 60 वाय दॅट इज इच अँगल ऑफ ट्रायंगल ए बी सी इज 90 degrees अँगल बी इज इक्वल टू ट्रायंगल ए बी डी लिहा ट्रायंगल ऑफ आपलं अँगल ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल राईट देअरफोर रिमेनिंग थर्ड अँगल काय झाला आता बी ए डी देअरफोर अँगल बी ए डी इज इक्वल टू 30 degrees अँगल सम प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल सम ऑफ मेजर ऑफ अँगल ऑफ ट्रायंगल इज 180 सो दिस इज 60 दिस इज 90 सो रिमेनिंग इज 30 हा ट्रायंगल बघतोय आपण आता देअरफोर ट्रायंगल ए डी बी इज 30, 60, 90 ट्रायंगल अँड देअरफोर ए डी आता आपल्याला ए डी दिलेले √3 बरं ए डी किती दिले √3 आपल्याला ए बी काढायचं आहे आता काय धिस इज पी ए डी इज द साईड अपोजिट टू 60 degrees
AD is equal to chi root 3 by 2 hypotenuse AB side opposite to 60 degree. Therefore AD is equal to root 3 by 2. What is AB? AB unknown. After AD dile, ki dile? Root 3. AB kaadayche. Therefore AB is equal to kail root 3. He ikade jatanna kail 2 by root 3. AB is equal to 2. Unit dilele ka centimeter. Therefore side of triangle is kail apladu therefore side of equilateral all side ka rail techa equal rail triangle is equal to 2 cm perimeter kaisa ka find karta apla perimeter find karta perimeter kiti 3 into side all sides equal 2 2 2 so 3 into side so 3 into 2 that is 6 cm yala question number 5 athava question number 6 pogukan next question examples सोडवा बरोबर लिहा माझ्या व्हिडिओ पॉज करून तुम्ही आन्सर्स लिहू शकता काय बघू शकता व्हिडिओ पॉज करायचा स्वतः सोडून पाहायचं नाही आलं तर माझं आन्सर तुम्ही बघू शकता इन ट्रायंगल ए बी सी सेगमेंट ए पी इज मेडियन इफ बी सी इज 18 ए बी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर इज इक्वल टू 260 फाईन ए पी कशाने करता येईल सांगा बरं हे काय बाय अपोलोनियस थेरम ये काय दिलं आपलं ए बी सी पी काय दिलं ए पी इज मेडियन बी सी काय दिलं आपलं 18 ए बी स्क्वेअर आणि ए सी स्क्वेअर दोघांची सम काय दिली 60 260 काय फाईंड करायचं आपलं ए पी फाईंड करायचं इन ट्रायंगल ए बी सी सेगमेंट ए पी इज अ मेडियन बी सी काय दिलं आपलं 18 सेंटीमीटर गिवन ऑल्सो ए बी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर 260 दिस इज ऑल्सो गिवन राईट नाव बी पी इज इक्वल टू काय वन हाफ बी सी पी इज मिड पॉईंट ऑफ साइड बी सी सो वन हाफ इंटू 18 बी पी इज इक्वल टू 9 सेंटीमीटर राइट अथवा बाय अपोलोनियस थेरम काय लागलं तो ए बी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर टू टाइम्स बी पी स्क्वेअर प्लस टू टाइम्स ए पी स्क्वेअर किती मग ए बी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर 260 बी पी किती आलं आपलं 9 टू टाइम्स 9 स्क्वेअर 260 160 162 राईट या दोघांचा मल्टिप्लिकेशन काय 162 260 मायनस 162 राईट सो दिस इज देअरफोर 2 ए पी स्क्वेअर इज इक्वल टू 98 बाय 2 सो ए पी स्क्वेअर इज इक्वल टू 49 and therefore AP is equal to kitil 7 unit is not given AP is equal to 7 हे आपण
अपोलिनियस प्रिंसिपल ने करते हैं, अपोलिनियस थ्योरम ने करते हैं, इट लग्स एकदम बेस्ट एग्जांपल होते। आता नेक्स्ट क्वेश्चन का है, क्वेश्चन नंबर 7 स्टार्क मार्क क्वेश्चन है, हायर ऑर्डर थिंग इन ट्रायंगल एबीसी, ट्रायंगल एबीसी इज एन इक्विलैटरल ट्रायंगल, पॉइंट पी इज ऑन बेस बीसी सच दैट पीसी इज 1/3 बीसी, इफ एबी इज इक्वल टू 6 सेंटीमीटर पॉइंट एपी। आपल्याला काय दिले, राइट अँगल, आपला इक्विलैटरल ट्रायंगल ची साइड दिलेली। आता कसे ए फिगर काढायची, आपली फिगर काढल्यावर आपल्याला आयडिया क्लियर होईल। पी इज ऑन बी सी सच दॅट पी सी काय, ह्या याचा 1/3 आहे, बरोबर, 1/3 ऑफ बी सी, ए बी 6, ए बी 6 सर्व साइड्स काय येतील 6 सेंटीमीटर। फाइंड ए पी, ए पी फाइंड करायचं आपल्याला। मग इथे काय करू, आपण एक कन्स्ट्रक्शन करू, परपेंडिक्युलर टाकू, बरोबर। आता पाहू ए डी लेट, आपला कॉड ट्रायंगल ए बी सी इज ॲन इक्विलॅटरल ट्रायंगल, देअरफॉर ए बी इज इक्वल टू बी सी इज इक्वल टू ए सी 6 सेंटीमीटर। काय फाईंड करायचं आपल्याला, ए पी फाईंड करायचं आहे। आता नाव बी सी इज इक्वल टू काय, 1/3 बी सी गिवन, ड्रॉ सेगमेंट ए डी परपेंडिक्युलर टू साइड बी सी, ए डी परपेंडिक्युलर आहे कोणाला, बी सीला, देअरफॉर व्हाट डू वी नो दॅट परपेंडिक्युलर ड्रॉन बेस ऑफ इक्विलैटरल ट्रायंगल बायसेक्ट इट, एंड देयरफॉर किती भेटा आपला, बी डी इज इक्वल टू डी सी हाफ ऑफ बी सी, सो व्हाट वी गेट, डी सी कारण बी सी सर्व साइड्स काय आपल्या, तो 3 3 3 आपल्या 6 6 सेंटीमीटर इक्विलैटरल ट्रायंगल आहे, म्हणून काय बी डी इज इक्वल टू डी सी इज इक्वल टू 3 सेंटीमीटर। आता आपल्याला काय दिलं, डी डी सी किती आला प्लस 6 सेंटीमीटर, बी डी 9, डी पी प्लस पी सी इज इक्वल टू काय, डी सी, डी पी प्लस पी सी, डी पी प्लस आपल्याला काय करायचं, ए पी काढायचा, हा ट्रायंगल आपल्याला पाहिजे, याच्या सर्व साईड्स काढायचे आपल्याला, डी पी काढायचे, ए पी काढायचे, आणि मग काय करू आपण, पायथागोरस थेरम यूज करू शकतो। बघा आता काय, डी पी ही मेडियन नाही आहे, मेडियन असते तर आपण अपोलिनियसने काढले असते, बरं, डी पी फाइंड आउट करायचं, पी सी किती दिलं आपल्याला, 1/3 बी सी, आणि डी सी किती आला आपलं, 3, सो डी पी 1/3 बी सी, बी सी किती, 6, सो डी पी 3 2 6, 3 - 2 डी पी काय भेटणार आपल्याला, 1, राईट। आता बघा आल्सो ए डी इज इक्वल टू काय, √3/2 ए सी हाईट ऑफ इक्विलैटरल ट्रायंगल, इक्विलैटरल ट्रायंगल ची हाईट काय, कारण हा काय 36, हा 90, हा 60, तर हा काय येईल 30 हा काय ट्रायंगल 30 60 90 ट्रायंगल ए डी सी, आणि म्हणून काय वाटेल, ए डी √3/2 व्हॉट इज ए सी, ए सी ऑल्सो 6
थ्री रूट थ्री काय कहला था ए डी थ्री रूट थ्री डी पी वन आता ए पी काढायचं आपल्याला ए पी कसा काढणार आपण पहा हा राईट अँगल ट्रँगल याच्यामध्ये ए डी किती भेटला आपल्याला थ्री रूट थ्री अगेन डी पी वन यस ए पी काढायचं आपल्याला नाव इन ट्रँगल ए डी पी अँगल ए डी पी इज इक्वल टू 90 डिग्री देअर फोर बाय पायथागोरस थेरम ए पी स्क्वेअर इज इक्वल टू ए डी स्क्वेअर प्लस डी पी स्क्वेअर थ्री रूट थ्री स्क्वेअर प्लस वन स्क्वेअर 9 इंटू थ्री ए पी स्क्वेअर इज इक्वल टू 28 एंड देयरफोर ए पी इज इक्वल टू 4 इंटू 7 ए पी इज इक्वल टू 2 रूट 7 ओके पहा आता ह्या व्हिडिओचा आपण लास्ट क्वेश्चन बघणार आहे कारण व्हिडिओची लेंथ जास्त होईल म्हणून आपण बाकीचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण सेकंड पार्टमध्ये पाहू. क्वेश्चन नंबर 8 बघा. फ्रॉम द इन्फॉर्मेशन गिवन इन द फिगर प्रूव दॅट पी एम इज इक्वल टू पी एन इज इक्वल टू रूट थ्री ए. पहा हा एक्झाम हे क्वेश्चन आहे. एक्झाम्पल विचारलं गेलेलं आहे, परत विचारलं जाण्याची शक्यता आहे. हे सुद्धा काय ऑर्डर हायर ऑर्डर थिंकिंगचं आहे. हे मजेशीर एक्झाम्पल आहे. बघा काय दिलं आता पी क्यू आरमध्ये काय दिलं आपल्याला इन ट्रँगल पी क्यू आर ए ही साईड ए आणि ही साईड ए म्हणजे ट्रँगल पी क्यू आर का इक्विलॅटरल ट्रँगल आहे. नंतर यम क्यू किती दिला ए दिलेलं आहे आर एन ए आणि काय फाइंड आउट करायचं आपल्याला पी एम इज इक्वल टू पी एन रूट थ्री टाइम्स ए दाखवायचं. आता बघा इन फिगर इन ट्रँगल पी क्यू आर तुम्ही टेक्स्टबुक वगैरे समोर घेऊन बसा, फिगर वगैरे व्यवस्थित रीड करा. पण इन ट्रायंगल पी क्यू आर पी क्यू क्यू आर इज इक्वल टू पी आर ए देअरफोर ट्रायंगल पी क्यू आर इज अन इक्विलॅटरल ट्रायंगल. नाव काय लावता इन सेगमेंट पी एस परपेंडिक्युलर टू साईड क्यू आर देअरफोर इन ट्रँगल. आता आपल्याला काय काढायचं आहे बघा, हा जो ट्रँगल पी एस एम हा पी एस एम हा जो ट्रँगल आहे पी एस एम ह्याच्यातला काय दिलेलं आहे आपल्याला पी एस फाईंड करायचे एस एम फाईंड करायचे आणि नंतर काय पी एस आणि एस एम दोन्ही फाईंड केल्यानंतर पी एम स्क्वेअर बाय पायथागोरस यूज करायचं आहे. आता याच्यात बघा काय दिलं आहे पी एम क्यू ए दिलेला आहे क्यू एस फाईंड करायचं आहे आणि पी एस फाईंड करायचं आहे. मग आता बघा जस्ट मी याला हायलाईट करतो आहे ट्रँगल. बघा हा ट्रँगल काय झाला इक्विलॅटरल ट्रँगल, त्याच्यामुळे हा जो अँगल आहे हा किती होईल 60 डिग्री. देअरफोर इन ट्रँगल पी एस क्यू अँगल पी एस क्यू इज इक्वल टू 90 डिग्री अँगल पी क्यू एस इज इक्वल टू 60 डिग्री अँगल ऑफ इक्विलॅटरल ट्रँगल राईट. देअरफोर रिमेनिंग अँगल क्यू पी एस अँगल सम प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल ट्रायंगल पी एस क्यू इज 30, 60, 90 ट्रायंगल अँड देअरफोर क्यू एस वन हाफ पी क्यू अँड पी एस
root 3 by 2 PQ. So QS, that is side opposite to QS, side opposite to 30 degree, and this is side opposite to 60 degree. QS is equal to coil 1 half A, and this is PS is root 3 by 2 A, right? Also, काय फाइंड करायचं आपलं, एम एस फाइंड करायचं, एम एस काय, एम क्यू प्लस क्यू एस, ए प्लस वन हाफ ए, किती मग एम एस डेफोर एम एस इज इक्वल टू थ्री बाय टू ए वन प्लस हाफ, किती होईल वन, इथं काय लिहिलं आपण लिहू, वन प्लस वन बाय टू ए, दॅट इज वन प्लस हाफ, दॅट इज थ्री बाय टू ए. आता एम एस, अथवा इन ट्रायंगल पी एस एम, अँगल पी एस एम इज इक्वल टू 90 डिग्री, अंधर फोर बाय पायथागोरस थेरम, पी एम स्क्वेअर इज इक्वल टू पी एस स्क्वेअर प्लस एम एस स्क्वेअर, काय पी एम स्क्वेअर, हा ट्रायंगल, आता पी या पी एस एम, पी एम स्क्वेअर इज इक्वल टू काय पी एस स्क्वेअर प्लस एम एस स्क्वेअर. पी एस किती आपल्याजवळ आता, एम एस थ्री बाय फोर ए स्क्वेअर, 9 बाय 4 ए स्क्वेअर. थ्री बाय फोर प्लस 9 बाय फोर ए स्क्वेअर, थ्री प्लस 9 12, 12 बाय फोर, पी एम स्क्वेअर इज इक्वल टू काय 3 ए स्क्वेअर, अँड देअर फोर पी एम इज इक्वल टू टेकिंग पी एम स्क्वेअर इज इक्वल टू थ्री ए स्क्वेअर, सो टेकिंग स्क्वेअर रूट पी एम इज इक्वल टू रूट थ्री ए, रूट थ्री ए, राईट. सिमिलरली जसं आपण पी एम काय दाखवलं, रूट थ्री ए, तसं काय दाखवू शकतो आपण, सिमिलरली वी कॅन प्रूव और वी कॅन शो पी एन इज इक्वल टू रूट थ्री ए, अँड देअर फोर पी एम इज इक्वल टू पी एन रूट थ्री ए प्रूव. ओके, बाकी नेक्स्ट आपण सेकंड व्हिडिओमध्ये पाहू. कनेक्ट, स्टे कनेक्टेड विथ अस. थँक्यू.